हरिओम, मी स्नेहल विरा देसाई, गडिंगज उपासना केंद्र. आज मी माझ्या वडिलांचा अनुभव सांगते. बापूंच्या चरणी पूर्ण अंबद्ध होऊन आज बापूंमुळेच मी माझ्या वडिलांना परत बघते. माझे वडील 79 वर्षाचे असताना त्यांना हार्ट अटॅक आला. त्यांना BP शुगर काही नव्हतं. बापूंच्या कृपेने ते एकदम व्यवस्थित होते. चालणं फिरणं, घरातली सगळी जबाबदारी पार पडणं, इतकं सगळं व्यवस्थित होतं. पण अचानक त्यांना हार्ट अटॅक आला. माझा मौसभाऊ डॉक्टर असल्यामुळे आम्ही त्याच्याकडंच नेलं. त्यावेळेला त्याच्याकडे 3 एंजिओग्राफी केली, तेव्हा त्याला 3 ब्लॉकेजेस मिळाले. मग ते म्हटले आता 75 वर्षाच्या पुढं आहेत, काय करायचं. पण ते आमचे घरचे डॉक्टर असल्यामुळे ते एंजिओप्लास्टी होऊन जाईल असे बोलले. मग आम्ही एंजिओप्लास्टीला घेतले. एंजिओप्लास्टी ज्यावेळेला ते करायला गेले त्यावेळेला त्यांना आणखीन 1 ब्लॉकेजेस मिळाला. त्यामुळे त्यांना 4 स्ट्रेन्स त्यावेळेला घालायला लागले. 79 वर्षी हार्ट अटॅक येऊन त्यांना एंजिओप्लास्टी होणं ही पण मोठी कृपा आहे बापूंची माझ्यावर. आणि त्याच्यानंतर 2-3 वर्ष ते व्यवस्थित होते. परत त्यांचं 83 वर्षी म्हणजे मागच्या वर्षीच त्यांना परत छातीत वगैरे पाटीत वगैरे नुसतं पाटीत इतकं दुखायचं ना, काहीच करू शकलो नाही आम्ही. आणि त्याच्यावर काय आम्ही परत दाखवून आणलो. पण इतकं वय आहे पण एंजिओग्राफी करू पण शकत नाही, कारण त्यांच्या नसा इतक्या कमकुवत झालेल्या की त्यांचे ते एंजिओग्राफी करू शकत नाहीत असे बोलले डॉक्टर. एकदा आम्ही दवाखान्यातनं परत आलो, मी आणि भाऊ फार रडलो की आपण हतबल झालो आहे, आता काहीच करू शकत नाही वडिलांसाठी. मग परत असं जास्तच मग तसं त्यांनी गोळ्या दिल्या की तुम्ही बाबा पाठीत दुखायला लागलं की तुम्ही ही गोळी घ्या पाठीत दुखा. पण रात्रभर त्यांना जागावं लागायला लागलं. एक दिवस 3-3 रात्री ते सलग जागू लागले. तेव्हा माझ्या भावाला पण त्रास व्हायला लागला. आणि त्यातच मोठं दुःख म्हणजे की कोरोनात मोठा भाऊ पण गेला. मग त्या दखण्यापासून ते आई वडील पूर्णच खचले. आणि त्यात त्यांना परत हार्ट अटॅक यायला लागला. मग ज्यावेळेला आम्ही परत अतिशय त्यांना त्रास झाला तेव्हा माझा भाऊ म्हटला ये एकदा काय आपण दोघं काय तर निर्णय घेऊया याच्यावर, आपल्याला काही शक्य नाही आहे, आपण एकदा जाऊन विचारूया डॉक्टरना. मग आम्ही गेलो. मग त्या दिवशी बापूनं म्हटलं यांची एंजिओग्राफी होऊ दे, काहीतरी इलाज कर बापू असं म्हणून आम्ही वडिलांना दवाखान्यात घेऊन गेलो. आणि नकळत काय माहीत माझा भाऊ ज्यावेळेला मौसभाऊच असल्यामुळे त्याने एंजिओग्राफी केली आणि एंजिओग्राफी पूर्ण झाली. परत तेव्हा 3 स्ट्रेन्स आहेत म्हणून सांगितले. मग ते पण टेन्शनमध्ये आले. आता ह्या वेळेत आपण काय करू शकतो आहे, बायपास तर होऊ शकत नाही आणि काय करू शकतो आहे. पण तरी पण दुसऱ्या दिवशी त्यांनी आम्ही बोलवलं आम्हाला आणि म्हणाले की काय करताय बघा निर्णय घेताय. आम्ही म्हटलं डॉक्टर तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, आम्ही बहीण भावाने निर्णय दिला, पूर्ण विश्वास आहे आमचा, तुम्ही एंजिओप्लास्टिक करू शकताय. मग ते पण घाबरले, मावसभोज असल्यामुळं ते पण म्हटले घरचं पेशंट आहे मी कसं. नाही म्हटले दुसऱ्या डॉक्टरना बोलून घ्या पण तुम्ही एंजिओप्लास्टिक करूया, कारण रोजचं वडिलांचं आमच्या रात्रभर जागणं, त्यांचं इवळणं, आम्ही अक्षरशः आम्हाला त्रास होत होता त्यावेळेला. मग आम्ही एंजिओप्लास्टीला गेले. 1-2-3 तास आत गेले. आमचे मावसभाऊ पण आम्हाला म्हणाले डॉक्टर आहेत ते की तुम्ही बाहेर असताना देवाचं नाव घ्या. ठीक आहे म्हटलं आम्ही देवाचं नाव उदी लावून छातीला उदी लावून मी सगळं जे काय वाटतंय ना ते सगळं केलं. मी ग्रुपवर पण सांगितलं की माझ्या वडिलांसाठी सगळ्यांनी पठण करा. भरपूर जणांनी ते पठणही केलं. आणि ज्यावेळेला एंजिओप्लास्टी केली त्यावेळेला पण तसंच झालं. 3 स्ट्रेन्स असताना परत 4 स्ट्रेन्स घालावं लागले. म्हणजे आत्ता आमच्या वडिलांच्या हृदयात पहिले 4 आणि आत्ताचे 4 8 ठिकाणी स्ट्रेन्स घातलेले आहेत. आणि त्यांचं अक्षरशः इमिटेशनचं हृदय झाल्यासारखं झाले ते. पण व्यवस्थितरित्या माझे वडील त्यातनं बाहेर आले. आणि त्यात एक होतं की ते एवढं वय होतं ना त्यावेळेला त्यांना भूल देऊ शकत नव्हते, त्यामुळं त्यांच्याशी बोलण्यासाठी एक व्यक्ती आम्ही उभी केलेली, कारण तर जी काही थोडीशी भूल जडवली ती त्यांना चढू नये म्हणून. आणि त्यांच्याशी त्यांचे अक्षरशः जागे असताना त्यांच्यावर एंजिओप्लास्टी केली आम्ही, कारण भूल चढू दिली नव्हती त्यांना आम्ही, का तर जर या वयात ते भूल चढली तर ते परत येऊ शकत नाही असे आम्हाला डॉक्टर बोलले होते. पण ते इतक्या सगळ्या मोठ्या संकटातून व्यवस्थितरित्या माझ्या बापूनं त्यांना बाहेर काढलं. आणि आता ह्या वर्षी तर माझे आईबाबा इतके सुंदर आणि इतके व्यवस्थित आहेत ना, ते फक्त माझ्या बापूंच्या कृपेने. आणि माझे बाबा पण बापू भक्त आहेत म्हणजे आता ते, आणि ते कुठलीही त्यांना भक्ती सेवा म्हणजे वाचन वगैरे काय नॉमिनल करतात ते उपासना वगैरे, पण त्यांना वह्या लिहिण्याचा लिहायची सेवा फार आवडती. त्यांनी जवळपास 180 पुढं वह्या लिहिलेत. असं वाटतं की बापूंच्या बँकेत जे त्यांनी रामनाम दिलं फार अंबद म्हणजे रामनाम व्हायचा सगळ्यात मोठा अनुभव याच्यापेक्षा असू शकत नाही असं मला वाटते. आपल्या संकटाच्या वेळी ते उपयोगाला येईल अंबदने.